आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळपंचायत समिती कार्यालयाला नावच नाही, दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता, गटविकास अधिकाऱ्यांचा नाही पत्ता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घाईघाईनं आणलं आणि पंचायत समिती कार्यालयाचं उद्घाटन उरकून घेतलं. शिरोळ तालुका पंचायत समिती कार्यालयासाठी खणखणीत इमारत होती, पण कारभाऱ्यांना वाटलं कॉर्पोरेट इमारत असावी. 1,34,00,000 रुपये खर्चाची इमारत उभी राहिली. तळमजल्यात वाहनं लावायची, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर कारभार करायचा. पण तुम्हीच पहा, या इमारतीला आजही नाव नाही. ही इमारत कोणत्या पक्षाची, कार्यालयाची की सरकारी ऑफिसाची, साधा फलकही येथे लावण्यात आलेला नाही. त्यातच गटविकास अधिकारी आणि सभापती नसतात, त्यामुळे आणखीनच नाराजी. तालुक्याचं भलक करायला निघालेल्या दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेनं किमान या इमारतीत कोणतं कार्यालय आहे त्याचं नाव लिहून त्या इमारतीचं भलं करावं. कॅमेरामन ऋषिकेश बावचेसह मोहन जमादार.